विश्वजित कदम आणि विशाल पाटलांनी केला जयंत पाटलांचा कार्यक्रम। 11वी 12वी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। सांगली जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम भलताच प्रसिद्ध आहे, पण आज लागलेल्या निकालाने विश्वजित कदम आणि विशाल पाटलांनी जयंत पाटलांचाच करेक्ट कार्यक्रम केला आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून सांगलीत बरेच राजकारण झाले। महाविकास आघाडीत प्रचंड कुरघोडीचे राजकारण रंगले होते। जयंत पाटलांनी बडद्या आडून बऱ्याच खेळा केल्या। भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना मदत होईल अशीच भूमिका जयंत पाटलांनी घेतली होती। समोर न येता पडद्यामागून सगळी यंत्रणा राबवत जयंत पाटलांनी सांगलीत काँग्रेसची कोंडी केली होती। सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना, काँग्रेसकडे सक्षम उमेदवार असतानाही जयंत पाटलांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी वंचित व्हाया शिवसेना असा प्रवास करायला लावत शिवसेनेची उमेदवारी करायला लावली। संजय राऊतांनी सांगलीत येत विश्वजित कदमांच्या वर आणि विशाल पाटलांच्या वर टीका केली। लोकांना संजय पाटलांची टीका रुचली नाही। संजय राऊतांच्या टीका विशाल पाटलांच्या पथ्यावरच पडली। काँग्रेसच्या मेळाव्यात या सगळ्या राजकारणाचे विश्वजित कदम यांनी वाभाडे काढले। या कुरघोडीच्या राजकारणाचे उट्टे काढणार असे सांगितले होते। माझ्यात पतंगराव कदमांचे गुण आहेतच, पण विश्वजित कदम म्हणून माझेही काही गुण आहेत असं सांगत जयंत पाटलांना अप्रत्यक्ष आव्हान दिले होते। तसेच उद्धव ठाकरेंच्या सभेत तुम्ही मुंबईचे वाघ आहात तर आम्ही सांगलीचे वाघ आहोत असे सांगितले होते। विश्वजित कदमांनी काँग्रेसला उमेदवारी मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले होते। त्यांनी उमेदवारी डावलल्याचा प्रकार जिव्हारी लावून घेतला होता। त्यांनी थेट विशाल पाटलांसोबत न येता किंग मेकरची भूमिका निभावली। अखेर आज लागलेल्या निकालात जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम झाल्याचं दिसून आलं। विश्वजित कदम आणि विशाल पाटलांनी कुरघोडीच्या सगळ्या राजकारणाला धोबी पछाड देत उष्टे काढल्याचे आहेत। वजनदादा गटाला आणि विशाल पाटलांना दाबले जात असल्याची भावना जनतेत निर्माण झाली होती। जनतेने विशाल पाटलांची उमेदवारी जोरदार उचलून धरली। आज लागलेल्या निकालात जनतेने जयंत पाटलांच्या कुरघोडीच्या राजकारणाचा करेक्ट कार्यक्रम केल्याचं दिसून आले आहे।